जय हिंद मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत आपण बघितलं अनेक जिल्ह्यांची जाहिरात समोर आलेली आहे। तसेच मित्रांनो, ऑनलाइन फॉर्म जे आहे पोलीस भरतीचे ते भरण्याची तारीख 9 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि 30 नोव्हेंबरपर्यंत लास्ट डेट आहे ऑनलाइन फॉर्म भरण्याची। तर मित्रांनो, असे अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की सर, आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली होणार आहे 9 तारखेपासून, 30 नोव्हेंबर लास्ट डेट आहे, तर एकंदरीत मैदानी चाचणीसाठी आम्हाला किती वेळ मिळणार आणि अभ्यासासाठी किती वेळ मिळणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। मित्रांनो, त्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। पोलीस भरतीविषयी काही अपडेट असेल सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे। शिवाय मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी कशी करावी, कोणत्या टप्प्यावरती कसा अभ्यास करावा, कोणत्या टप्प्यावरती कशी प्रॅक्टिस करावी, या संदर्भात सुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार आहे। तसेच मित्रांनो, पोलीस भरतीची स्पेशल बॅच आपण चालू केलेली आहे। यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर होतात, दररोज टेस्ट दिल्या जातात आणि पोलीस भरतीचं जे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत गणितावरती, याचं रिव्हिजन खूप सारा केला जातो। त्याच्यानंतर सिलेबससुद्धा संपूर्ण क्लिअर केला जातो। त्यामुळे जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्या ॲपवरती जाऊन तुम्ही तो कोर्स, 1000 रुपये फक्त त्याची फी आहे, तो कोर्स तुम्ही परचेस करू शकतात आणि आमची पोलीस भरती स्पेशल बॅच जॉईन करू शकतात। तर पहा मित्रांनो, एकंदर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर समजा 30 तारखेपर्यंत हा आपला जवळपास तुम्हाला 25 ते 26 दिवसाचा कालावधी मिळत आहे फॉर्म भरण्याचा। त्याच्यानंतर डिसेंबरचा महिना लागतो आणि शक्यतोवर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। म्हणजे एकंदरीत तुमच्याजवळ मैदानी चाचणीसाठी आत्ता 1.5 ते 2.5 महिना शिल्लक आहे आणि यामध्ये मित्रांनो वाढ देखील होऊ शकते। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, ओके, की बाबा लगेच ग्राउंड होऊन जाईल तर आपली प्रॅक्टिस झाली नाही आहे तर अचानक काय करणार, ओके, तर बघा तुम्हाला वेळ मिळण्याची शक्यता आहे। शक्यतोवर जर डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत ग्राउंड चालू नाही झाले तर तुम्हाला आणखी 2-3 महिने वाढण्याची दाट शक्यता आहे। कारण मित्रांनो, जानेवारीमध्ये निवडणुका येत आहे, कदाचित 1-2 महिन्यासाठी परत तुम्हाला चान्स मिळणार, भरती तर होणार आहे, या जागा भरल्या जाणार आहे। आणि मित्रांनो, 2011च्या नंतरची सर्वात मोठी संधी आहे आपल्याजवळ, त्यामुळे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे। याच्यासाठी जर आपल्याला थोडीशी वाट बघावी लागली ना तर चालेल, कारण अनेक विद्यार्थ्यांनी जेव्हा ॲड पडली तेव्हा प्रॅक्टिसला सुरुवात केलेली आहे आणि अशा विद्यार्थ्यांना वाटतं की अजून आम्हाला थोडा वेळ भेटला पाहिजे। तर बघा मित्रांनो, समजून चला की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मैदानी चाचणीला सामोरे जाऊ शकतात कदाचित, पर असंच टार्गेट्स ठरवा तुम्ही की बाबा जाणार आहे तर त्या दिवसापर्यंतचा आपण प्रॅक्टिसचा नियोजन कसं करायचा, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, या गोष्टीवरती तुम्हाला भर द्यायचा आहे, ओके। म्हणजे तुमचे आता दोन्ही पण प्रश्न सॉल्व झाले। आणि मित्रांनो, समजा डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत ग्राउंड चालू झाले तर शक्यतोवर जानेवारीच्या एंडिंगपर्यंत ग्राउंड चालू राहतील आणि शेवटी जानेवारीच्या शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा, या आठवड्यामध्ये लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे। कारण का मित्रांनो, आता एकतर या अगोदर ज्या जिल्ह्याचं ग्राउंड संपलं त्या जिल्ह्याची लगेच लेखी परीक्षा व्हायची, परंतु यावर्षी काय केलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रात, मुंबई सोडून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षाही घेणार आहे। मग एकाच दिवशी जर लेखी परीक्षा घेणार आहेत तर जवळपास सर्व घटकाचे ज्यावेळेस ग्राउंड होऊन जातील त्याच वेळेस लेखी परीक्षेचा नियोजन करता येईल। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे। आता तुम्हाला फोकस करायचा आहे ग्राउंडवरती, मैदानी चाचणीवरती। काळजी घ्या, स्वतःला दुखापत होणार नाही याची सर्वात प्रथम काळजी घ्या। कारण मित्रांनो, कधीकधी ना जोश में होश खो बैठे ते है, मतलब काही काही मुलं डायरेक्ट प्रॅक्टिस कधीच केली नाही, याच्या अगोदर कधीच धावले नाही, पोलीस भरती डिक्लेअर झाली मला पोलीस व्हायचं आहे, जे जोरात जोशामध्ये धावतात आणि सगळी बॉडी लॉक करून बसतात। त्यामुळे सावकाश स्वतःला सांभाळायचं आहे, स्वतःला कोणत्याही गोष्टीची इजा होणार नाही या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, खाण्यापिण्याची विशेष लक्ष घ्या। आणि मित्रांनो, जास्त करून तुम्ही आजारी पडाल असं काही बाहेरचं फूड्स वगैरे खाऊ नका, शक्यतो स्वतःच्या शरीराला सांभाळायची ही चांगली वेळ आहे, या वेळेत तुम्ही आजारी नाही पडला पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष द्या।
तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।